स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मी अमृता सुरदास, जे कोणी आत्ता बघतायत त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण ज्यांना घेऊन आलेलो आहोत त्यांनी आपल्यासोबत बराच प्रवास केलेला आहे, सगळा हिलिंगचा, स्वतःच्या सेल्फ ट्रान्सफॉर्मेशनचा सगळा प्रवास केलेला आहे, आणि त्यांना ते एक्सपिरियन्स शेअरिंग करायचे, अनुभव सांगायचे या सगळ्या प्रवासात त्यांना कसं वाटलं, काय बदल झाले, आणि हे प्रत्यक्ष माणसात होऊ शकतात जर का आपण तयारी दाखवली आणि त्याप्रकारे कन्सिस्टंटली आपण स्वतःवर काम केलं तर, आणि त्यानंतरचं जे मानसिक आरोग्य आहे, मानसिक स्वास्थ्य आहे, ते कसं स्टॅबिलाइज होतं, एक स्थैर्य मिळतं, एक बॅलन्स येतो, ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. तर ऑल ऑफ यू रेडी, मला कमेंट्समध्ये आर म्हणून सांगा, म्हणजे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. येस, वेलकम कृतिकाजी. मला सांगा की तुम्हाला या सगळ्या प्रवासात काय काय अनुभव आले. तुमचं मनपूर्वक नमस्कार स्वागत. सगळ्यांना. प्रथम मी सांगते की ह्या प्रवासात मी कशी आली. मी ॲक्च्युली माझं असं झालं की थोडंसं घरातले प्रॉब्लेम्स होतेच, आणि प्लस हळूहळू म्हणजे त्यामुळे थोडं थोडं माझ्या करिअरवरती, माझ्या प्रोफेशनवरती पण मला थोडे थोडे दिसत होते. परंतु जेव्हा कोरोना आलं तेव्हा ते त्याच्यानंतर ते जास्तच गिअरअप झाले, आणि त्यामुळे असं झालं की मला स्वतःला काही समजेन असं झालं की मी काय करते ते बरोबर आहे, कुठे माझं चुकतंय, मला कसं काय ह्याच्यातनं बाहेर पडता येईल. आणि मी अशा काही घटनाही घडल्या, आणि त्यामुळे मी अगदी म्हणजे असं फ्रस्ट्रेट झाले असं नाही म्हणू शकत, पण मी हतबल झाले. आणि हां, आणि मग मी म्हणजे मी असं देवाला असं म्हटलं की प्लीज वाचव मला ह्या सगळ्यातनं, आणि मी असं म्हणून मी झोपून गेले असं अक्षरशः मला आठवतंय की मी असं म्हटलं आणि मी झोपून गेले, कारण मला काय कुठेच मार्ग दिसत नव्हता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझी बहीण मला म्हणजे असंच फोन आला, आणि आम्ही त्याच्या असं जस्ट कशी आहेस वगैरे बोलता बोलता तिने मला अमृता मॅम बद्दल सांगितलं, आणि ती म्हणाली की बघ तू ट्राय करून बघ, आणि तिने मला एक व्हिडिओ पण पाठवला. तो मला म्हणजे चांगला वाटला मला तो. नंतर एका फ्री सेशनला तिने इन्व्हाइट केलं, मग मी ते इन्व्हिटेशन पण स्वीकारलं, आणि मी ते जेव्हा ते ॲक्च्युअल केलं तेव्हा मला खरं जाणवलं की हां याच्यात काहीतरी आहे, आहे. आणि मी खरोखरी हे ट्राय करून म्हणजे ट्राय म्हणजे मी ते स्वतःवर वर्क करून बघायला पाहिजे. आणि अशा प्रकारे मी या ह्याच्यात आली, या आपल्या प्रवासात या आली, हिलिंगच्या प्रवासात. हिलिंगच्या वा प्रवासात आली. वा आणि नंतर मग मला हळूहळू जसं जसं डेली हिलिंग म्हणजे झालं, मग ॲडव्हान्स हिलिंग झालं, नंतर इनर बॅलन्स झालं, येस. असे हळूहळू जसे मी स्टेप बाय स्टेप आतमध्ये येत गेली तसं मला जाणवायला लागलं की हे सगळं इतकं सुंदर आहे, म्हणजे जे आपल्या आतमध्येच आहे, आणि आपल्याच गोष्टींना आपण जर नीट एनर्जीज आपल्या नीट केल्या तर आपण नक्की आपलं चांगलंच घडेल आपलं चांगलंच असं, होईल. हां आपलं वाव. चांगलंच होईल असं मला वाटलं, आणि त्याप्रमाणे मी करत गेले. तसंच मी हा ICH पण हां. कोर्सकडे बघितलं, कारण काही गोष्टींना मला सोल्युशनच कळत नव्हतं, म्हणजे हे मी हिलिंग एनर्जी व्हायब्रेशन वाढवत होते वगैरे सगळं असलं तरी काही गोष्टी माझ्या हातून होत नव्हत्या. म्हणून मग मी ठरवलं की आपण हे करून बघूया ICH, आणि जसजसं मी करायला लागले तसतसं म्हणजे अमृता मॅडमने जसजसं सांगायला एक एक गोष्टी, एक एक पॉइंट्स, एक एक टेक्निक्स सांगितल्या, आणि त्या मी माझ्यावर इम्प्लिमेंट केल्या, त्यामुळे मला मलाच माझे कळले म्हणतो आपण, म्हणजे आपण आपल्यात स्वतःला काय आहे, कळतं. हा स्वतःचे स्वतः ती जाणीव झाली मला की अरे हा आपण हे असं अशामुळे हे झालं असावं, आणि हे म्हणजे मग त्याच्यावरती मला काम म्हणजे माझ्यात सुधारणा करण्याची एक हे मिळाली, संधी मिळाली मला. आणि नंतर मग जसं म्हणजे माझ्यात असं होतं की एक ह्या सगळ्या म्हणजे माझ्या करिअर आणि ह्या प्रोफेशनच्या ह्याच्यात जरा डिस्टर्बन्स आल्यामुळे मी अगदी नर्वस असायची, आणि मग मला असं वाटायचं की आपण करतोय ते काय करतोय, म्हणजे खरोखरी नीट करतोय काय करतोय करतोय का असं नाही. वाटायचं. हां, तर त्याच्यात ह्या एनर्जीच्या आणि री म्हणजे काय म्हणतात ना तो रिवायर एक करणे. वर्ड, हां रिवायरचं मॅडमचा एक स्पेसिफिक वर्ड आहे, त्या सगळ्या टेक्निक्समुळे मला असं ते जाणवलं की येस
मी आता करू ह्याच्यावरती शकते. काम करू शकते आणि मी त्याच्यातनं बाहेर येऊ शकते. आणि तसं मला ते, जसं मी एक फॉर जाणवलं. एक्झाम्पल सांगते की मला अत्यंत म्हणजे अशी म्हणजे नॉर्मल स्लोनेस एक होताच, पण नंतर नंतर तो वाढत गेला आणि मला असं कळेना की हे कशामुळे झालं माझ्या. पण जेव्हा मी एक इनर चाइल्डचा हे इनर चाइल्ड केला, हेली. हाँ. हिलिंग केलं, तेव्हा मला जाणवलं की मी अशी नाहीच आहे. म्हणजे हा कसल्या तरी बाह्य गोष्टींचा प्रभाव माझ्यावर पडला प्रभाव. आणि त्याच्या इन्फ्लुएन्सखाली मी अशी वागते. तर हे समजल्यामुळे मला अक्षरशः नवीन ऊर्जा आली की आपण नक्कीच काहीतरी वेगळं आहोत आणि आपण करू शकतो, करू शकतो. याची त्याचा एक आत्मविश्वास पण आला. नंतर आणखीन म्हणजे जसं ह्या सगळ्या प्रवासात आपण म्हणतो ना की आपण नेहमी ब्लेम झोन मध्ये जातो किंवा विक्टिमाइज मोड मध्ये जातो. खूपसे विक्टिमाइज लोक मोड होत आहेत मध्ये की जातात अरे माझं असंच आहे, मी म्हणजे. माझं हां अमकं. याच्यातनं जेव्हा आपण बाहेर येतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याकडे किती अपॉर्च्युनिटीज किंवा किती चांगलं आयुष्य आपलं आहे, कारण हो की आपण पूर्ण त्याच नक्कीच झोन मध्ये असतो. नक्कीच. म्हणजे तर जो ते आपला मला. फोकस ज्या रॉंग गोष्टींकडे असतो तो कळाला, म्हणजे की आपण ह्या गोष्टींकडे उगाचच अननेसेसरी जास्त फोकस केला होता आणि आपण पॉझिटिव्ह कसे राहू अख्ख्या म्हणजे जर्नीत, आपल्या लाईफ जर्नीत, ते पण कळलं. ते पण कळ. आणि आणि म्हणजे आता मी नंतर मी प्रणव उपासना आणि सोहम सोहम. साधना पण मी जॉईन म्हणजे केली मॅम बरोबर, त्याच्यामुळे सुद्धा मला इतके जास्त पॉझिटिव्ह कळले की जर मी स्वतः आनंदी, मी स्वतः जर एनर्जेटिक राहिले तर माझं आजूबाजूचं आयुष्य नक्कीच बदलतं, बदलते. आजूबाजूची लोक पण बदलतात, हे पण मला जाणवलं. आणि जी पूर्वीची म्हणजे मला असं अनुभव आलं की जी पूर्वीचीच लोक आहेत ती नक्कीच माझ्याशी आता वेगळ्या दृष्टीने बघतायत, म्हणजे बोलतात. हिच्यात काहीतरी म्हणजे मला कोणी बोलून नाही दाखवलंय अजून, पण पण नक्कीच ते ते मला लक्षात आलं, जाणवत आहे. व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवत आहेत. हा हाँ. जाणवत आहेत की चला हे माझं ऐकतायत आता. तसं म्हणजे फॉर एक्झाम्पल एक म्हणजे ऑफिसमधला सांगते एक किस्सा की माझे एक प्रोजेक्ट होता आणि त्याच्यात ते सगळंच नवीन होतं, म्हणजे मी प्रॅक्टिस ठाण्यात करत असल्यामुळे मला मुंबईचे काही रूल्स तेवढे माहीत नव्हते, पण तरीही मला जे काही माहिती होतं ते. तर असेच एक बिल्डर आले होते आणि त्यांच्याशी चर्चा चालली असताना मी त्यांना काही सजेशन्स दिली आणि ती त्यांना एकदम पटली, म्हणजे एकदम ते वाव. म्हणाले की अरे वा मॅडम तुम्ही, म्हणजे त्यांनी ते ॲप्रिशिएट केलं हे ऍप्रिसिएट केलं. महत्वाचं. वाव, मस्त. तर ते पण मला म्हणजे जाणवलं की आपल्यात आहे ही क्वालिटी, म्हणजे आपण बोलू शकू, बोलू आपण शकतो, हा मुद्दा मांडू मांडू शकतो. शकू, हे मस्त, असं खूप जाणवलं. छान. आणि हेल्थ वाईज तुम्ही काय चेंजेस आणि ऑब्झर्व केले की हेल्थ वाईज बाबा असे चेंजेस हेल्थ, होत आहेत? हां हे आता कसं झालं माझे, हे जेव्हा जी माझी कंडिशन होती आधीची त्याच्यामुळे माझी हेल्थ सारखी काही ना काहीतरी चालूच असायचं, म्हणजे हेच दुखतं तेच दुखतं आणि असं काय काय चालूच असायचं. पण जसजसं हे एनर्जी व्हायब्रेशन्स वाढत गेले, सगळं होत गेलं, तसतसं मला ॲक्च्युली इतकं म्हणजे इतकं रिलॅक्स वाटतं, म्हणजे असं वाटतं की मला तसा काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे मला असं वाटायचं की आपण आता बहुतेक काहीतरी होणार आणि आपले काहीतरी म्हणजे आपलं काहीतरी मेजर प्रॉब्लेम होणार हेल्थचा असं हाँ. वाटत होतं, म्हणजे खरोखरी त्यावेळी. पण ते सगळं आता एकदम ते सगळे निग्लिजिबल इथून नाही झालं. गेले. हां म्हणजे खरंच खरंच म्हणजे हा तर खूपच मला म्हणजे खरंच हा खूप पॉझिटिव्ह बदल आहे बदल माझ्यातला, आहे. मला असं जाणवतं. वाह, आणखी आणि दुसरं म्हणजे जे आपले रिलेटिव्ह असतात तर ते पण बदलतात आपल्या अशा वागण्यामुळे, हे पण जाणवलं. जाणवलं. हो किती आणि ग्रेट. खूप म्हणजे खूप माणसं, धन्य. तुम्ही कोणाला, माणसांना बदलायला नाही गेलात की तू बदल, हाँ हा बदल, तो बदल, हो असं हो नाही झालं. हो तुम्ही स्वतःवर काम केलं ना, आपल्यातच बदल आपोआपच बरोबर, बदल. अगदी अगदी. आणि हे अगदी मनापासून सांगते मी, म्हणजे मला हे अनुभव यायला लागले आणि मला खूप म्हणजे खूप खूपच म्हणजे आशा वाढली म्हणतो ना, आपल्या जे एक थोडीशी निराशा आली होती जी सारखंच. सुरुवातीला हाँ, होत होती ती संपूर्ण गेली, गेली, मरगळच एकदम गेली आयुष्यातली. मरगळच गेली. अगदी आणि कुठल्या अगदी गोळ्या नाही, औषधं नाही, काही कसल्याही साईड इफेक्ट काहीही नाही, काही नाही नाही, काहीही नाही. आणि सगळं कधी साईड कधी ते इफेक्ट नाही. चॅन्टिंग पण मी विसरून म्हणजे मला कळतच नाही मी चालू आहे माझ्या आत्ते, म्हणजे जे म्हणजे अगदी छोटातल्या छोटा अनुभव सांगायचा तर जनरली खाली उतरलं आणि कुठे जायचं म्हटलं ना की ती रिक्षाच मिळायची नाही, अगदी असं वाटायचं की अरे असं का होतंय, म्हणजे
काहीच कारण नाही. पण आता असं होतं की अरे आपोआप येऊनच थांबते जणू काय. थांबत म्हणजे ते तर काय इतक्या वेळा घडतं की आता ते मला हाँ रुटीन झाल्यासारखं रुटीन वाटतं. झाले आणि काही तस मॅजिक असे रुटीन झालेत आता, काही मॅजिकच असं रुटीन झाले की ते हो होणारच आहे आता माझ्या हो आयुष्यात. आणि जसं त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं ना की तो एवढा मुसळधार ऑरेंज अलर्ट आणि काय काय होतं, पण मला जायचं होतं मीटिंगला म्हणून मी निघाले. आणि मग कुठेही न अडकता काही न होता वेळेच्या आधी पोहोचले आणि वेळेच्या आत घरी आले. घरी किती छान मस्त आणि आहे. आल्यानंतर सगळेच म्हणतात अगो कशाला एवढ्या पावसात गेली वगैरे. पण म्हणजे आय वॉज झालं एकदम ते असं, सेफ आणि एकदम नाही तर आधीचे म्हणजे तुम्ही असले असते तर मनाने मग भीती घेतली असते टेन्शन आणि गेलेच हा नसते. गेलेच हाँ नसते गेलेच नसते हे असं. म्हणजे खूप हा खूपच म्हणजे हे छोटे छोटे अनुभव डेली ह्याला येतातच. म्हणजे ते खूपच कधी कधी मस्त कधी कळत पण नाही अरे एवढे चांगले अनुभव आहेत. पण म्हणजे कधी कधी झालेत असं वाटतं आलेत की हा इतके आयुष्यात ते आलेत. रुटीन झाले असं म्हणजे झालं. आपण म्हणूया की सगळ्या एरियाज ऑफ लाईफ मध्ये असा बॅलन्स एक तुम्हाला जाणवतोय की एक बॅलन्स चालाय इथे झालेला आहे मनामध्ये, सबकॉन्शियसली झालेला आहे. कारण की आपण सायंटिफिक वेनी पण केलं, लॉजिकल माइंडनी पण केलं आणि मॅजिकल वेनी पण केलं, त्यामुळे तो दोन्हीचा बॅलन्स झालेला आहे. खूप छान मस्त. तुम्ही काय सांगाल की ज्यांना कोणाला ह्याच्यात यायचं आहे, जे स्केप्टिकल माइंडसेट असतात की ह्याच्यात आल्याने माझं बदल होईल का किंवा समोरचा बदलेल का, तर त्यांना तुम्ही काय सांगाल ते सांगा मला. मी म्हणेन की खरं तर हा जसा म्हणजे जसा दुसऱ्यावरती विश्वास टाकायचा असतो तसा स्वतःवरही विश्वास ठेवायचा असतो. तर तुम्ही जर स्वतःला ठरवण म्हणजे तुमची जर खरोखरी इच्छा असेल की हा कुठची जी काही परिस्थिती तुमची असेल त्याच्यातनं तुम्हाला बाहेर पडायचं आहे ही जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की पडू शकता. अमृता मॅमच्या कोर्सला या. त्या पूर्णपणे तुम्हाला म्हणजे असं काढूनच दाखवतील इतकं इतकं मला कॉन्फिडन्स आलेला आहे. वाह आणि मस्त. तुम्ही आणि ते म्हणजे मी ना तुम्हाला सगळ्यांनाच सांगेन की तुम्ही खरंच हा अनुभव घेऊन बघा एकदा आणि घेतल्यानंतरच तुम्हाला समजेल की अरे हो आपण हे म्हणजे करू शकतो असं. करू शकतो खूप म्हणजे इफ आणि यू फील त्यासाठी की तुम्हाला असं वाटतं की वर्थ इट आहे की येस बाबा ही सगळी जर्नी. डेफिनेटली हो. थँक यू. नक्कीच नक्कीच. आणि मला तर असं वाटतं की संपू पण नाही ही जर्नी अशीच चालू राहावी राहावी. आणि म्हणजे राहीन करीनच मी माझ्या तर्फे. तर सगळ्यांना म्हणजे माझी ही विनंती की प्रत्येकाने हा अनुभव घ्यायला पाहिजे ज्यायोगे आपल्यातल्या कपॅबिलिटीज आपणच समजू शकतो किंवा बाहेर काढू शकतो. तर सगळ्यांनी हा अनुभव खरोखरी घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी धन्यवाद देते मॅडमना अमृता मॅडम. खरंच तुम्ही आलात माझ्या लाईफमध्ये म्हणून मला खूप खूप म्हणजे नवजीवन मिळालं म्हणूच शकते. नवजीवन मिळालं. आणि एक गोष्ट सांगते मी की मला ऍक्च्युली मला असं नेहमी वाटायचं की मी गुरु करावा का असं मला नेहमी प्रश्न पडायचा. आणि मला असं वाटायचं की पण असं त्या सगळ्या ह्याच्यात झंझटत पडावं का. पण मला आता वाटतं की खरंच माझा हाच गुरु आहे. अरे मला खरंच असं वाटतं की ज्या ज्या पद्धतीने माझी जी अपग्रेडेशन झालं म्हणजे मला ते आपोपणे त्यांनी जे जे केलं ते फॉलो केलं ऑफकोर्स मी. आणि त्याने मला असं यस. मला स्वतःला वाटतं की आय एम येस आय एम अपग्रेडेड. म्हणजे थँक यू तुम्ही सो मच. थँक्यू सो मच, म्हणजे योग्य ठिकाणी योग्य वेळी आहात असं आहात तुम्हाला हो नक्कीच अनुभव नक्कीच. आहे. थँक यू थँक्यू सो मच. मी फक्त एक आणि माध्यम आहे, गुरु वगैरे आहे की नाही माहित नाही, पण मी नाही फक्त पण एक चॅनल आहे. असं म्हणू आपण की गुरु बंधू म्हणा काय भगिनी म्हणा व्हॉट एवर इट इज. थँक्यू तर आणि मी युनिव्हर्सला पण थँक्यू म्हणते की अशा मॅडमना माझ्या लाईफमध्ये दिली आणल्याबद्दल. आणि थँक्यू माझ्या सो मच फॉर बहिणीलाही शेअरिंग. मी हे करते हाँ यस त्यांनाही थँक्यू थँक्स संगीताजी. म्हणते. थँक्यू सो मच. या सगळ्या जर्नीमध्ये असेच लोक येतात आणि मी खरंच स्वतःला भाग्यवान समजते की जे माझं मिशन आहे की अशा लोकांना जे इमोशनली स्वतःला अंडर एस्टिमेट करतात त्यांना जर का हे असा सगळ्या हिलिंग आणि या सगळ्या माइंड प्रोग्रॅमिंगच्या भाषेत असं बॅलन्स करता आलं, हे असे मॅजिक घडले, तर त्या मिशनमध्ये पर्यंत म्हणजे मी सक्सेसफुल आहे असं मी स्वतःला समजते आणि खरंच भाग्यवान समजते की या सगळ्या लोकांपर्यंत मला पोहोचता आलं या सगळ्या माध्यमातून. सो थँक्यू सो मच कृतिकाजी फॉर शेअरिंग. आणि जे कोणी बघतायत, ज्यांना कोणाला असं वाटतं की आपल्याला बघायचं आहे नेमकं हे काय आहे किंवा आजच सुरू करायचे,
तर डेली हिलिंग चॅलेंज किंवा फ्री सेशन, लेटेस्ट फ्री सेशनच्या दोन्हीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही त्या लिंक थ्रू तुम्ही अनुभव घेऊ शकता आणि त्यानंतर जॉईन होऊ शकता. सो थँक्यू, थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. थँक्यू सो खूप मच. छान, थँक्यू सो मच, थँक्यू. बाय बाय, भेटूया पुढच्या एखाद्या अशाच हिलिंगच्या व्हिडिओ सहित. थँक्यू सो मच.